आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे उधळलेल्या बैलाला जमावानं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चिरडण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमधील भर बाजारात घडली आहे. उधळलेल्या बैलानं अनेकांना धडक देत जख्मी केलं. काही जणांनी या बैलाला शहराबाहेर मोकळ्या जागेत नेलं आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं दाबून पकडलं. मात्र यामध्ये हा बैल जखमी झाला होता. त्यानंतर आज सकाळी हा बैल मृत अवस्थेत आढळला. या बातमीनंतर वळूयात इतर बातम्यांकडे. आणि बातमी आहे नंदुरबारमधून. नंदुरबारमधील सिंधी कॉलनीतून 11,000 गुटखा जप्त करण्यात आलाय. नंदुरबारसह संपूर्ण परिसरात गुटखा माफियांचं रॅकेट पसरलंय आणि खुल्याम पद्धतीनं गुटखा विक्री सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. शिर्डीत पोलिसांचं मॉकड्रिल सुरू असताना डेमोसेल उडून एक महाविद्यालय तरुण जखमी झालाय. ही घटना संगमनेर बस स्थानकाच्या आवारात घडली आहे. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं पोलिसांनी या मुलाला आपल्याच व्हॅनमधून ग्रामीण रुग्णालयात नेलं. संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉकड्रिल होतं. याच दरम्यान ही घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील भगवान बाबागडावर चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भगवानगडावरून बंदुकीचा सांगाडा आणि तलवार चोरीला गेल्याची माहिती आहे. भक्तांना बाबांच्या वापरातील वस्तूंचं दर्शन घेता यावं यासाठी भगवान बाबा गडावर संग्रह ठेवण्यात आलाय. या घटनेमुळे भगवान बाबांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बाबांच्या ज्या जुन्या वापरलेल्या वस्तू होत्या पहिल्यापासून मी तसं बाहेर ठेवत नव्हतो आणि तसं आजपर्यंत काही कधी चोरी झालेली माझ्या ऐकव्यात नाही. बाबांच्या काळात कारण की चोरच वारकरी झालेले होते त्यामुळे चोरी करणारा असं कोणी नव्हता. पण आता हे एक दुर्घटनाच आहेत बाबांनी स्पर्श केलेली वस्तू. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.